पाटोदा तालुक्यातील ब्रह्मगाव मुगगाव सावरगाव घाट भक्तीगड या 8 किलोमीटर रस्त्याचे अंदाजे किंमत 4,43,00,000 रुपयांचे अत्यंत निकृष्ट दर्जाचे काम झाले असून गुण विभागामार्फत तपासणी करून संबंधित भ्रष्टाचार प्रकरणात चौकशी करून कठोरात कठोर कारवाई करून अपहारित रक्कम शासन तिजोरीत जमा करण्यात यावी. यासाठी विभागीय आयुक्त कार्यालयासमोर दिनांक 2 नोव्हेंबर रोजी धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचं निवेदन दिल्यानंतर विभागीय आयुक्तांनी जिल्हाधिकारी बीड यांना सदर प्रकरणात स्वतः लक्ष देऊन निवेदनात नमूद करण्यात आलेल्या मुद्द्यांच्या अनुषंगाने नियमानुसार योग्य ती आवश्यक कारवाई करून केलेल्या कारवाईचा अनुपालन अहवाल विलंब न लावता सादर करण्यास सांगितले आहे. सविस्तर माहितीसाठी पाटोदा तालुक्यातील मौजे सावरगाव घाट उर्फ भक्तीगड या तीर्थक्षेत्र विकासासाठी पंकजताई मुंडे तत्कालीन ग्रामविकास मंत्री तथा पालकमंत्री बीड यांनी आमदार सुरेश अण्णा धस यांच्या विनंतीवरून राष्ट्रीय महामार्ग 57 ते ब्रह्मगाव मुगगाव सावरगाव घाट या 8 किलोमीटर रस्त्यासाठी 4,43,00,000 रुपये निधी मंजूर करून दिला होता. 10 जुलै रोजी आमदार सुरेश अण्णा धस यांच्या हस्ते भूमिपूजन देखील करण्यात आले होते. मात्र 2 महिन्यातच निकृष्ट दर्जाच्या कामाचे पितळ उघडे पडल्याने रस्ता काम पूर्णपणे उखडलेले कमी डांबर वापरल्यामुळे खडी उघडी पडलेली साईड पट्ट्या सुद्धा मुरुमाने न भरता काळ्या मातीने भरलेल्या उखडलेल्या खडीमुळे दुचाकी वाहन चालकांचे घसरून पडण्याचे प्रमाण वाढलेले. यामुळेच या निकृष्ट रस्त्या प्रकरणात गुण नियंत्रक विभागामार्फत तपासणी करून संबंधित दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी. यासोबतच दिनांक 25 ऑक्टोबर रोजी विभागीय आयुक्तांना निवेदन देऊन दिनांक 2 नोव्हेंबर रोजी विभागीय आयुक्त कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचं निवेदन सादर केलं होतं. त्या तक्रारीच्या अनुषंगानेच विभागीय आयुक्तांनीही जिल्हाधिकारी बीड यांना पत्रक पाठवलं आहे. विश्वनाथ शरणांगर, द गनिमी गावा, बीड.